बातमी जालन्यातून जालना जिल्ह्यात थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीकडून रोहित्र आणि कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केला जातोय. याच्या निषेधार्थ जालन्यातील मस्तगंड येथील महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर भाजपच्या वतीनं घेरावा घालून आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपनं आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला. सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ थांबवा, कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. नऊ महिने झाले डीपी जमा करून, नऊ महिन्यापासून आम्हाला डीपी मिळालेली नाही. आम्ही वारंवार यांच्याकडे चक्रा मारतोय, यांना निवेदनं देतोय, पण आम्हाला कुठली दाद दिली जात नाही आहे. आणि सरकारचं तर याच्यावर अजिबात लक्षच नाही आहे. त्यातल्या त्यात आमच्या यावर्षी सगळे पिकं वाहून गेलेले आहेत, पीक पाणी नाही आहेत, भरायला पैसे नाही आहेत. आणि शासन म्हणतं आहे की तुम्ही आधी पहिले बिलं भरा. आणि अक्षरशः आमच्या ज्या एरियातल्या डिप्या गेलेल्या आहेत तिथल्या पूर्ण पैसेसुद्धा भरलेले, पैसे भरूनसुद्धा आमच्या डिप्या द्यायला तयार नाही आहे. नऊ महिने झाले आमचे डिपी जमा करून यांनी आज सगळं सत्यानाश झालेलं आहे आमच्या शेतीचा.